नमस्कार, सुस्वागतम विद्यार्थी बंधु भगिनींनो। मी प्राध्यापक सतीश शिर्के, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या नवीन अभ्यासक्रमानुसार मी इयत्ता 12 ची भूगोल या विषयाची व्हिडिओ घेऊन आपणासमोर वेळोवेळी आलेलो आहे। प्रकरण क्रमांक 8 जे आहे भूगोल स्वरूप व व्याप्ती याचा पहिला व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे। आज आपण दुसऱ्या व्हिडिओला त्या ठिकाणी प्रारंभ करणार आहोत। चला तर दुसरा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहूया। आपणाला भूगोलातील आधुनिक कल हा एक भाग यामध्ये दिलेला आहे। हा भाग दिलेला असताना आपण पाहतो की भूगोलाचा इतिहास, भूगोलाचा वर्तमान आणि भूगोलाचं भविष्य हे आपणाला निश्चितपणे उज्ज्वल आहे हे आपण सांगू शकतो। आता भूगोल तज्ञ मूलभूत जेव्हा घटकांचा आपण विचार करतो त्यावेळेस घटकांचं स्पष्टीकरण करत असताना विशिष्ट प्रकारच्या चौकटीत राहून भूगोलाचा अभ्यास त्या ठिकाणी करता येत नाही। त्याच्यामध्ये प्रचंड व्यापकता ही आपणाला सांगता येते आणि ही व्यापकता पाहत असताना आपण काय करू शकतो की भूगोलाच्या ज्या काही आंतरशाखा आहेत त्या आंतरशाखांच्या कक्षा ह्या विस्तृत गेलेल्या आहेत। वरती तुम्हाला मी आत्ताच गोल सर्कलमध्ये मागच्या लेक्चरमध्ये दाखवलं, पुन्हा मी थोडक्यामध्ये ते चित्र दाखवतो की असंख्य प्रकारच्या या भूगोलाच्या शाखा त्या ठिकाणी आहेत आणि यावरून भूगोल विषयाची व्याप्ती काय होतं लक्षात येते। परंतु काळाच्या ओघामध्ये भूगोलाचं गतिमान स्वरूप यामुळं विषयात अनेक गोष्टींची भर काय होते पडत जाते। दृकश्राव्य माध्यम असेल, त्याचबरोबर भूगोलाची व्याप्ती विस्तृत झालेली आहे आणि म्हणून भूगोलाच्या गतिमान शाखांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आपणाला लक्षात येतं की अलीकडच्या काळामध्ये तंत्रज्ञान असेल, संगणक आणि संगणक प्रणालीचा वापर, माहिती संकलन असेल, विधा विश्लेषण असेल, सादरीकरण असेल, या सर्व संधी भूगोलामध्ये उपलब्ध आहेत। एवढंच नाही तर आपण ज्या काही आधुनिक GIS आपण म्हणतो किंवा जागतिक स्थान निश्चिती प्रणाली म्हणजे GPS असं आपण म्हणतो याचाही अभ्यास भूगोलामध्ये केला जातो। अलीकडे जे नकाशे आहेत हे GIS प्रणालीच्या आधारे तयार करतात आणि त्यामुळं संगणकाचं ज्ञान हे अतिरिक्त कौशल्य म्हणून भूगोल अभ्यासकाला आवश्यक असतं आणि ते कौशल्य निश्चितपणे भूगोल अभ्यासकाने त्या ठिकाणी आत्मसात केलेलं आहे। आता ॲपचं उपयोजन आपण पाहतो की तुम्हाला 12 भूगोलचं जे पहिलं प्रात्यक्षिक आहे त्या प्रात्यक्षिकामध्ये सर्वे करण्यासाठी तुम्हाला ॲप दिलेलं आहे। तसे विविध प्रकारचे ॲप ह्या भूगोलामध्ये आहेत, विशेषतः गणितीय प्रतिकृती असतील, संगणकीय प्रतिकृती असतील, अलीकडे मोठ्या प्रमाणात त्या वापरल्या जात आहेत आणि या प्रतिकृतींच्या आधारे भविष्यातील लोकसंख्येची वृद्धी आणि घनता, भूमी असेल, शेतीकरणाचं प्रमाण असेल किंवा लोकसंख्येचं स्थलांतर, प्रारूप, औद्योगिकरण, शहरीकरण, झोपडपट्ट्यांची वाढ, हे जे काही विविध सामाजिक शास्त्राचे विषय आहेत ते विषय अंदाजे वर्तवले जातात। त्याचप्रमाणे हवेच्या स्थितीचा अंदाज, हवामान बदल, समुद्र पातळीतील बदल, पर्यावरणातील प्रदूषण, मृदा अपक्षरण, निर्वनीकरण आणि भू आकारांची निर्मिती यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणावरती होत आहे आणि म्हणून प्रगत सांख्यिकी तंत्र, संगणक प्रणाली यांचा वापर भूपृष्ठीय आणि भौगोलिक घटकांच्या अभ्यासामध्ये केला जातो। विश्वसनीय माहिती संकलन केली जाते आणि म्हणून भूगोल अभ्यासाचा जो आधुनिक कल आहे तो आधुनिक कल आपणाला त्या ठिकाणी दिसतो आहे। आता पहा, अफाट व्याप्ती असणारा आणि गतिमान होत जाणारा सतत हा भूगोल विषय त्या ठिकाणी आहे। म्हणून आपण जी आधुनिकतेची कास दर्शवलेली आहे ती कासच भूगोलाला निश्चितपणे चांगल्या स्थानावरती घेऊन गेलेली आहे। लोकप्रिय होत चाललेला आहे, आकर्षक विषय आहे। स्पर्धा परीक्षांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस भूगोल अभ्यासक म्हणून मला निश्चितपणे एक अभिमान वाटतो सांगायला की भूगोल या विषयावरती अनेक प्रश्न हे भूगोल स्पर्धा परीक्षेमध्ये त्या ठिकाणी असतात। त्याचबरोबर हार्ड स्किल असेल, सॉफ्ट स्किल असेल, या संयोजनातून
असंख्य प्रकारच्या गोष्टी तुम्ही शिकू शकतात आणि म्हणून भूगोल विषयाचं जे सामान्य ज्ञान आहे ते सामान्य ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे हे आपण सांगू शकतो. आता पहा की इथं तक्ता क्रमांक 8.3 दिलेला आहे, भूगोलातील भविष्यातील संधी आणि भूगोल शाखेतील शाखा कोणती आहे. तुम्हाला एवढ्या संधी भूगोलामध्ये दिलेल्या आहेत, अर्थात इथे तुम्हाला थोड्या दिलेल्या आहेत, अजून असंख्य प्रकारच्या संधी तुम्हाला उपलब्ध दिलेल्या आहेत. आता पहा नकाशाकार जर तुम्ही जर व्हायचं म्हटलं तर नकाशाकार तुम्हाला होता येतं भूगोल शाखेतील, विशेषतः नकाशाशास्त्र किंवा GIS प्रणाली आहे त्याच्यामधून तुम्हाला ही संधी प्राप्त होते. तुम्ही हवामान बदल विश्लेषक किंवा हवामान तज्ज्ञ जर व्हायचं असेल तर तुम्हाला भूगोलाची हवामानशास्त्र शाखा ही शिकवावी लागते. त्यानंतर लोकसंख्याशास्त्र हे जर असेल तर लोकसंख्या भूगोलामध्ये त्याचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. भू अंतराळ विश्लेषण तुम्हाला GIS हे पुन्हा त्या ठिकाणी येतं. तुम्हाला पत्रकारिता करायची असेल, जर्नलिझम करायचं असेल तर भूगोलाची कोणतीही शाखा घ्या त्यामधून तुम्हाला पत्रकारितेचं ज्ञान हे मिळू शकतं. सर्वेक्षक व्हायचं असेल तर नकाशाकार किंवा मानवी भूगोल आपण त्याला म्हणतो, नगर नियोजनकार नागरी भूगोलामध्ये होता येतं. संशोधक व्हायचं असेल तर भूगोलाची कुठलीही एक शाखा घ्या त्याचा अभ्यास करा, तुम्ही संशोधक निश्चितपणे बनल्याशिवाय राहणार नाहीत. त्यानंतर स्वतंत्ररित्या काम करणारा ज्याला आपण फ्रीडम फ्रीलँडर म्हणतो किंवा अनुदानी ब्लॉग लेखन करणं, अहवाल लेखन करणं, प्रवास लेखन करणं ह्या ज्या गोष्टी आहेत यासाठी भूगोलाच्या कोणत्याही शाखेमधून तुम्ही जर गेलात तर तुम्ही ह्या गोष्टी सहजरित्या आत्मसात करू शकता. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ व्हायचं असेल तर भूरूपशास्त्र आपत्ती किंवा व्यवस्थापन याचा स्वतंत्र अभ्यासक्रम तुम्हाला आहे आणि त्या शाखेमध्ये हे आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ हे शिकवलं जातं. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी यावरती काम करणाऱ्या कमिट्या तुम्हाला दिलेल्या असतात आणि एक चांगल्या पद्धतीची काम करण्याची संधी या माध्यमातून तुम्हाला प्राप्त होते. त्यानंतर पर्यटन आयोजक पर्यटक मार्गदर्शक वाटाड्या त्याला म्हटलं जातं, याच्यामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर मानवी भूगोल पर्यटन व्यवस्थापन हे आखता येतं. तुम्ही चांगल्या पद्धतीनं भूगोलाचा अभ्यास केला, पर्यटन ठिकाणाचा अभ्यास केला तर तुम्ही स्वतंत्ररित्या एखादी ट्रॅव्हल एजन्सी ट्रॅव्हल कंपनी तुम्ही टाकू शकता, देश विदेशातील कंपन्या तुम्ही प्रवाशांना त्या ठिकाणी नेऊ शकता आणि चांगला व्यवसाय करणारे लोक या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होत आहेत. त्यानंतर तुम्हाला सांगता येईल की विदाशास्त्र आणि विश्लेषक जनगणना आणि संरक्षण खातं ह्या काही वेगळ्या शाखा आहेत. मला वाटतं संख्याशास्त्र संगणकीय ज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन लर्निंग GIS अशा असंख्य प्रकारच्या शाखा आहेत की त्या शाखांमध्ये तुम्हाला काय होतं हे करता येतं आणि म्हणून भूगोलाचं हे सुद्धा एक वेगळं अंग तुम्हाला आहे. त्यानंतर तुम्हाला सल्लागार व्हायचं असेल तर नकाशा तयार करणं अहवाल लेखन करणं इत्यादी विविध क्षेत्र तुम्हाला करता येतात. आपण पाहतो की गावोगावी आज विविध जमिनीची भांडणं हे मोठ्या प्रमाणावरती असतात. तुम्ही भूगोलाच्या साह्यानं जमीन मोजणीचं चांगलं तंत्रज्ञान तुम्हाला जर अवगत झालं तर भविष्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा करिअर करू शकता, चांगले पैसे तुम्हाला मिळू शकतील. कारण शासकीय मोजणी करणारे जे काही लोक आहेत ते अतिशय कमी आहेत आणि मग आपणाला काही लोकांना तातडीने जर मोजणी करून घ्यायची असेल तर तुम्हाला ते मोजणी करणारे लवकर नंबर लागत नाही. मग खाजगी मोजणी करण्याचं जर कला अवगत असणाऱ्या व्यक्तीकडे आपण पाहतो की अक्षरशः त्याच्या तारखा घ्याव्या लागतात तरच मोजा. आणि म्हणून भूगोलामध्ये अशा अनेक संधी आहेत, तुम्हाला उद्योजक होता येतं, स्वतंत्रपणे काम करण्यासाठी प्रेरणादायक त्या ठिकाणी आहेत, पत्रकारिता आत्ता सांगितलं, पर्यटन अध्यापन शिक्षक तुम्हाला होता येईल, पुस्तक लेखन करता येईल, ब्लॉग लेखन तुम्ही करू शकता, आशय लेखन करू शकता, नकाशा निर्मिती सेवा असेल, अनेक क्षेत्रामध्ये भूगोलाची पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींची आवश्यकता त्या ठिकाणी असते. भूगोल तज्ज्ञ पर्यावरण संवर्धन असेल, जलप्रदूषण व नियंत्रण असेल, जलसंवर्धन पर्यावरण शिक्षण शाश्वती
आरोग्य, नागरी शासन, वाहतूक नियोजन इत्यादी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावरती काम करता येतं. पर्यावरण शिक्षण हे भूगोलाचं अतिशय जवळचं विद्याशाखा म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. आणि म्हणून अगदी तुम्ही एखादा व्यक्ती जर म्हटलं की त्याला बांधकाम व्यवसायामध्ये करिअर करायचं आहे, तर मला वाटतं भूगोलाचा चांगला अभ्यासक असेल तर तो निश्चितपणे बांधकाम व्यवसायामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं प्लॅन हा करू शकतो. तो चांगल्या पद्धतीची घरं कशी बांधली पाहिजेत, त्या ठिकाणी घरामध्ये चांगला सूर्यप्रकाश कसा आला पाहिजे, प्रकाश कशा पद्धतीला आला पाहिजे, हवा खेळती कशा पद्धतीनं राहिली पाहिजे, ह्या सर्व गोष्टी, मला वाटतं भूकंप प्रतिरोधक घरं बांधणं ह्यासुद्धा अलीकडच्या काळातील गरजा आहेत आणि त्याला निश्चितपणे भूगोल अभ्यासक त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यानंतर शेवटी तुम्हाला दिलेलं आहे 8.5 आकृती, ही खाली दिलेली आहे आणि वर्तमानपत्रातील विशेष बातमी दिली आहे आणि ही दिल्यानंतर नोकरीच्या संधीची यादी दिलेली आहे. ती यादी वाचा व त्यातील कोणती संधी भूगोल अभ्यासकास उपयुक्त आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. पाहूया आपण. आता इथं दिलेलं आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन वर्ग 1 अधिकारी 2020 मुलाखतीसाठी सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. यामध्ये राष्ट्रीय, मला वाटतं भारत उपमहाप्रबंधक राष्ट्रीय ॲटलास एव थिमॅटिक मानचित्रण संघटन, भारत उपमहाप्रबंधक नकाशा रिक्त पदे 2, यामध्ये 1 पद खुलं व 1 पद राखीव, शैक्षणिक आर्द्रता MA MSc भूगोल असं म्हटलेलं आहे. कार्टोग्राफी पदविका मास्टर्स इन अर्बन प्लॅनिंग, अनुभव किमान 5 वर्ष. तर हे तुम्हाला भारताचं जे उपमहाप्रबंधक आहे त्याच्या अंडर या नोकऱ्या तुम्हाला प्राप्त होऊ शकतील. खाली दिलेलं आहे मुंबई महानगरपालिका नगर नियोजन विभाग मुंबई नगर नियोजनकार पद 1 वर्ग खुले, कामाचं ठिकाण मुंबई, शैक्षणिक अर्हता MA भूगोल किंवा MA आर्किटेक्चर किंवा MA नगर रचनाशास्त्र, तसेच नगर रचनाशास्त्रातील पदवी, अनुभव नगर रचना व तत्सम कामाचा 5 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. मला वाटतं हे तुम्हाला मुंबई महानगरपालिकेचा जो नगर नियोजनकार किंवा नगर रचनाकार जो विभाग आहे तिथे ही संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकते. आता ही संधी कुठे प्राप्त होते पाहूया आपण, की पद आहे सहाय्यक व्याख्याता म्हणजे लेक्चरर म्हणून तुम्हाला जाता येईल. विषय आहे भूशास्त्र, भूगोल, इतिहास, ग्रामीण विकास. एकूण पदे 4, 2 खुली व 2 आरक्षित. शैक्षणिक अर्हता उपरोक्त विषयातील म्हणजे या विषयातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. नेट किंवा सेट आवश्यक आहे. प्राधान्य MPhil PhD. मला वाटतं सहाय्यक व्याख्याता भूगोल विषयाची पदवी ही तुम्हाला याच्यामधून प्राप्त होईल, नोकरी प्राप्त होईल. आता इथे दिलेला आहे संयुक्त राष्ट्रसंघ कार्यक्रम UNDP, आपणाला म्हटतंय लिंग समानतेसाठी सल्लागार नेमणं, म्हणजे आज जो स्त्री पुरुष भेद आहे हा भेद निवारण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये काही पदं असतात. विशेषतः यामध्ये आपण जर पाहिलं तर आपण सांगू शकतो न्यूयॉर्क USA, भाषा इंग्रजी आणि फ्रेंचवरती तुमचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे, प्रभुत्व असलं पाहिजे. त्याचबरोबर सुरुवातची दिनांक 16 मार्च 2021, करार कालावधी 10 महिन्यासाठी हे पद आहे. शैक्षणिक अर्हता पाहूया आपण, पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टर डिग्री, विकास अभ्यास, लिंग समानता अभ्यास, समाजशास्त्र. तर ही संयुक्त राष्ट्र लिंग समानतेचा सल्लागार हे पद त्या ठिकाणी आहे. त्यानंतर UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षा, परीक्षा सूचना 2021 AAC असं लिहिलेलं आहे. अर्हता कोणत्याही शाखेची पदवी आपणाला विचारलेली आहे. एकूण पदसंख्या 495 आहे. संकेतस्थळावर जाऊन अर्ज करा. पहा संकेतस्थळ upsc.in वरती जर गेलात तर मला वाटतं हे तुम्हाला सांगता येईल. हे सुद्धा एक UPSC जे आहे त्या खात्यामध्ये तुम्हाला ही नोकरी मिळू शकते. त्यानंतर बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर सेवा परीक्षा ज्या आहेत
या परीक्षा सुद्धा त्या ठिकाणी दिल्या जातात. कोणत्या शाखेची पदवी किमान 50 IBPS.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येऊ शकतो. मला वाटतं बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून हे तुम्हाला जॉब मिळू शकतं. त्यानंतर UPSC संरक्षण दल सेवा पद अधिकारी हे आहे. कोणत्याही शाखेची पदवी एकूण पद 123 UPSC.in संकेतस्थळावर जाऊन अर्ज करा. मग संरक्षण दलातील हे अधिकारी आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला काय करता येतं, एक नोकरीही मिळू शकते. तर अशा पद्धतीनं रोजगाराच्या संधी कशा पद्धतीने आहेत ह्या दिलेल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या वापरामुळं अनेक नवनवीन व्यवसाय त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि म्हणून संपत्तीचं मूल्यांकन करणं, व्यवस्थापन करणारी विद्याशाखा म्हणून भूगोल हा विषय पुढे येऊ लागलेला आहे. गुंतवणुकीचं नातं समजून घेणं आवश्यक आहे. अर्थात प्राकृतिक पर्यावरणातून संसाधनं पुरवली जातात, मानव या संसाधनाचा उपयोग करून आर्थिक आणि सामाजिक विकास करून घेतो. तथापि तंत्रज्ञानाच्या गतीमुळं आणि संशोधनाच्या अतिरिक्त वापरामुळं पर्यावरणीय संतुलन निर्माण झालेलं आहे. अर्थात संयुक्त राष्ट्रसंघानं दिलेल्या शाश्वत विकासाची जी ध्येय आहेत, मला वाटतं त्यामध्ये भूगोलाचा संबंध अतिशय जवळचा आहे आणि ज्याद्वारे मानव आणि निसर्ग हा अलीकडच्या काळातील एक जो संघर्ष आहे तो संघर्ष टाळायचा असेल आणि एक चांगल्या पद्धतीनं भूगोल अभ्यासकाला मानाचं स्थान जर मिळवून द्यायचं असेल तर मला वाटतं विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचे तुम्ही चांगले अभ्यासक बनले पाहिजेत आणि त्या अभ्यासक बनून निश्चितपणे तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. मला वाटतं हा दुसरा व्हिडिओ थांबून आपण या प्रकरणसुद्धा आपलं संपलेलं आहे, इथेच थांबूया. धन्यवाद. माझे व्हिडिओ आपणाला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपणाला प्राप्त होत राहतील. धन्यवाद.